येशू ख्रिस्ताला, कारण येशू ख्रिस्ताकडे देवाची कृपा आणि आशीर्वाद होता, त्या आशीर्वादाद्वारे आम्ही आशीर्वादित बनणारे लोक होते। तर आज आपल्याला परमेश्वरने नवीन जीवन दिले आहे। नवीन जीवन दिल्यानंतर नव्या परिस्थितीमध्ये आम्हाला कसं जायचं आहे, कसं वागायचं आहे, हे आम्ही शिकायचं आहे की आज आम्हाला परमेश्वराने नवीन आत्मा, नवीन हृदय, नवीन जीवन दिलेलं आहे। तर त्याची गौरवासाठी आम्ही इकडे आलेले आहे। ते दूर उभे राहिले, मोठमोठ्याने ओरडून म्हणाले, अहो येशू गुरुजी, आमच्यावर दया करा। ज्या माणसाला दुःख येतात, समस्या येतात, संकट येतात, निराश येतात, तेव्हा ते पुढे येतात आणि सांगतात काही करा, आमच्यावर दया करा। आपल्यावर दया केल्यानंतर आपण देवाचे गौरव कसे केले पाहिजे, देवाची स्तुती कशी केली पाहिजे, देवाचा अनुभव आम्ही घेतलेला आहे तर आम्हाला देवाच्या राज्यात कशा प्रकारे आमचं जीवन ठेवलं पाहिजे। हालेलुया। आम्ही जर देवाच्या वचनात आहे, देवाच्या मार्गात आहे, देवाच्या शिक्षणात आहे किंवा देवाच्या नियमामध्ये जर आहे तर देव आमच्या प्रत्येकाला त्याच्या मार्गाचा अनुभव देणार आहे। आज आपले कर्म आपल्याला मध्ये 12:36 म्हणून आपली कर्म आपल्यालाच भोगायचे आहेत। आपण प्रार्थनेत असलं तर आपलं जीवन आहे, प्रार्थनेत नसलं तर आपलं जीवन बर्बादीच्या रस्त्यावर उतरणार असणार। त्याने त्याला पाहून म्हटले, तुम्ही जाऊन स्वतःस याचकांना दाखवा, मग असे झाले की ते जाता जाता शुद्ध झाले। आज आपल्याला कुणीतरी सांगितलं तुम्ही जा बरोबर बरे होणार, आता आपण सांगतो जा बरे होणार, बरे होणार विश्वास लागतो, क्रियाही लागतो आणि त्याप्रमाणे चालावं लागतं। आता येशूने या गोष्टी केलेल्या होत्या, तर 10 कुष्ठरोग्यासाठी त्याने त्यांना आणि याजकाला सांगितलंय, बघा आमच्या अंगाला कुष्ठ झालेलं आहे तर आता हे कुष्ठरोग आमचा कसा बरा होणार। पण येशूने सांगितलं तुम्ही बरे होणार आणि याजक लोकांना जाऊन त्याने याजक लोक कधी कोणाचं ऐकत नाही आणि ह्यामध्ये त्यांचंच खरं करतात म्हणून परमेश्वराने त्याला पाठवलं, जा ते याजकाला दाखव म्हणजे तुमचं जीवन परिवर्तन होईल। त्यातील एक जण आम्ही बरे झालेले आहेत असे पाहिलं, तो मोठ्याने देवाचा महिमा वर्णने तो परत आला। आज तुम्ही जे जीवनामध्ये देवाने तुमच्या जीवनात काही चमत्कार किंवा अद्भुत गोष्टी केल्या, तुम्ही झालेले आहे, बाकी गेले
गेलेल्या माणसाने स्वतः विचार करायचा आमचं जीवन संपलं आम्ही स्वर्गराज्यामध्ये प्रवेश केलेली नाही आपण एक स्वार्थी लोक बनतो त्या टाइमला आणि हा स्वार्थ देवाला आवडत नाही देव त्याला त्याच्या प्रत्येक कर्माची फळ त्याला देत असते आपण आपलं जीवन देवाला द्यायचं देवाने माझ्यासाठी काहीतरी केले त्याने स्वतः आपलं बलिदान दिलेलं आहे म्हणून करिंथियकरास पहिल्या पत्रात 1:18 सांगते ज्यांचा नाश होत आहे त्याला वधस्तंभाचा संदेश मूर्खपणाचा आज आम्हाला हा संदेश मूर्खपणाचा आम्ही फक्त बरे व्हायला इकडे येतो पण देवाच्या गौरवासाठी आम्ही येत नसे तर शेवटी देवाचा क्रोध आमच्यावर पटकेल आणि आम्हाला तत्काळ नाश करणार हरियाण जीवन देण्यासाठी तोच आहे आणि जीवन घेण्यासाठी पण तोच आहे माझा 10:17 श्वास घेण्यासाठी तो आहे श्वास देण्यासाठी तोच आहे होशे 6 जखम करणारा तोच आहे आणि जखम बरी करणारा पण तोच आहे आम्हाला देवाने काय काम दिले काय कार्य दिले काय प्रार्थना करायला शिकवले हे केलंच पाहिजे आणि ही आमची कंपल्सरी ड्युटी आहे ज्या परमेश्वराने मला मी माझे छोटीशी एक साक्ष देतो या देवाच्या गौरवासाठी माझं जीवन मला नवीन मिळालं मी कितीतरी वेळा मरता मरता वाचलेलं आहे हर संकटात सुप्रसिद्ध 91:15 वचनामध्ये लिहिले तू संकट समयी माझा धावा कर मी तुला मुक्त करीन त्यावेळेला मी आपण बघा थक्कल मते 11:28 पासून थकले भागले आले ते येशू करे काय गरज असेल ते येशूच्या पायात पडायला लागतात आणि गरज भागली ते येशूच्या पायात नाही तर शैतानाच्या पायात पडतात तर हे शिकायचं आम्हाला आमच्या जीवनामध्ये देवाने आम्हासाठी काय केलेलं आहे आम्ही एक इलेक्ट्रिक वर्षाला देऊ शकत नाही का देवाच्या गौरवासाठी 4 दिवस द्यायला आमच्या जीवावर येते तर 4 वर्ष जीवन आपलं तरफडे जाणार कारण मी वेळ देवाला दिली नाही तर ते दुःख लोक 11:24 मध्ये दिले पहिल्यापेक्षा 7 आत्मे माणसाच्या अंगावर येतात आणि पहिल्यापेक्षा त्याची हालत खराब होती म्हणून मी लोकांना प्रार्थनेसाठीच आमंत्रण करतो कारण येशूने मत्ते 11:28 पासून तेच दिले की दुःखी आहे निराशा समस्या संकटात आहे तुम्ही माझ्याकडे या मी तुम्हाला विसावते आता मी होतो परदेशात माझ्या छातीत आणि माझ्या पोटामध्ये भरपूर दुखत होतं मी जमीन लोळायचा माझे पैसे सगळे खाण्यापिण्याचाच गेले औषधाम 15 दिवस काम करायचा 15 दिवस जमिनी ओळखतच असत एवढं पोटात आणि एवढं छाती दुखायची की मी 9 डॉक्टर चेक केले पण मला काही उत्तर मिळाला नाही तुमच्यासारखा असाच मी प्रार्थनेमध्ये राहणारा मनुष्य आहे इकडे बाहेरून आल्यानंतर 6 महिने सुट्टी घेणार 6 दिवस राहणार त्या जेवढ्या गावात कुठल्याही ठिकाणी प्रार्थना असेल तिकडे सगळीकडे रात्र दिवस माझी प्रार्थना जिथे जायचे कुठे जायचं कोणत्याच ठिकाणी न गेला तर आजारी लोकांना भेटायला आजारी लोक असतात ना विजिटिंग केलं तर प्रत्येकाच्या घरी जाऊ पाणी नाही चहा नाही नाश्ता नाही जेवण पण नाही अख्खा दिवस खायचं पण याच्यामध्ये माझं मन मोकळं व्हायचं फ्री व्हायचं तर त्यावेळेला मी ताबरोशमध्ये गेलेलं असताना माझ्या छाती दुखत होतो पोटा दुखत होतो नावासी मला सांगितलं आणि पवित्र आत्मा मी तुला पवित्र आत्मा मला समजलं नाही पवित्र आत्मा काय माझ्या मुखामध्ये एकच शब्द निघत होते हालेलुया 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 शब्दच तोंडात आलं कोणाशी बोलायचं नाही कोणाचा सहवास नाही कोणाच्या सानिध्यात नाही एकच शब्द हालेलुया 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 आणि जर तुम्ही माझ्याशी बोलायचं असेल तर तुम्हाला मी देवाविषयी खूप सांगेन खूप प्रेमाने तुम्हाला सांगेन तुमचा आत्मा ना एकदम नवीन बनतो तुम्ही खुश होते या ऐकायलाच वाटत अशा प्रकारे ते देवाचे शब्द असतात आदरिया तो पवित्र आत्मा आपल्यावर उतरतो अशा परिस्थितीमध्ये मी धाव मारत आहे आणि हमेशा लोकांना घेऊन बसीचे बशी भरत 300-400 बशी घेऊन थांबू अशा आणि पवित्र आत्मेने गोष्ट सांगितलं की मी तुला गिफ्ट दिले तुला दान दिले मी आज्ञा म्हणून माझं संत पॉल करते 11:17 सांगितलं जसं तुम्ही ख्रिस्ताच्या अनुकरणात आहे तसे तुम्ही माझ्या अनुकरणात राहा मी अनुकरणात राहत होतो त्यांच्या हरदियन पण एक दिवस मी इलेक्ट्रिक करायला गेले
प्रभु ने मोठा आपलं हे केंद्र दिलेलं, तरी मी रेटिक करायला जायचं, मी अनुकरण समजायचं आणि मी तिकडे आजारी पडलो. कुठे? ताबोर आश्रममध्ये खूप आजारी पडलो. एवढा आजारी पडलो विचार नाही करू शकत. रेटिक लागलं मी आजारी का पडलो? प्रार्थना केली पवित्र आत्म्या तूच ते माझा तारणकर्ता परमेश्वर आहे, मी तुमच्यावर विश्वास ठेवलेला आहे, हा मला त्रास का झाला, मला आजार कशाला इकडे आला? मी इकडे आलेलो आहे आज्ञामध्ये, आलेलो आहे मी नियम पाळत आहे, त्या आज्ञामध्ये राहत आहे, बरोबर. मग माझ्या परिस्थितीला असा का झटका लागला? तुला जे आहे ना एवढी लोक दिलेली आहेत, एवढं मोठं मी केंद्र बांधून तुला दिलं, त्याच्या मंदिरामध्ये तुझ्याकडे वचन ऐकायला शिकायला येतात, तू त्याला तर शिकवलं नाही, तू किती वर्ष शिकत शिकत जाणार? मी सांगितलं मला क्षमा कर, त्याच्यानंतर मी आता तिकडे कधी जाणार. बस त्या दिवसापासून बरं झालं, नंतर इथे कार्य एवढं वाढत वाढत गेलं की तीन चर्च बंद केले. हालेलुया. तर अशी काही उदाहरणं परमेश्वर आपल्याला देत, आम्ही फक्त प्रार्थनेला येतो पण आम्ही परमेश्वराच्या आज्ञाचं पालन करण्यासाठी येतो. तर हे कुष्ठरोग्यासारखं आम्ही बनायचं नाही, तर एक कुष्ठरोगी रिटर्न आला तर दुसरे नऊ कुठे गेले? मग आम्ही हे शिकायचं आहे की आम्ही रिटर्न आलेले आहेत तर आमचा फायदा आहे, आणि जे रिटर्न आले नाही ते त्यांनी आपलं रूख 11:24 प्रमाणे सात आत्मी आपल्या कुटुंबात आपल्या घरामध्ये ते रुजवायचं काम करायला लागलाय, आणि ह्यामुळे आपल्या घरावर प्रसंग आणि संकटाचा भार आम्ही आमच्या अंगावर मानतो. म्हणून मध्ये 3:10 वचन दिले, मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे, जे झाड चांगलं फळ देत नाही त्याला काढून टाके. योहान 15:1 दिले 1-10 वचन आम्ही की वाचापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येणार, मीच फळाशिवाय तुम्ही फाटेस, माझ्यात फळ न देणारा फाटा. म्हणजे आम्हाला वर्षाला आमच्या स्वतःचे वाढदिवस आम्ही किती उत्साहाने करतात, बरोबर, तसे आमच्या जिंदगीचा वाढदिवस आहे. तुमच्या जिंदगीचा हा वाढदिवस तुम्हाला परमेश्वराने दिलेला आहे, तो भविष्यात तुमचं वाढ होऊ दे, आणि ही वाढ तुमच्या प्रभूच्या मार्गानुसार असली तर जीवन देत तुमच्या भाषा सत्य हरले. तर हे परमेश्वराचे गौरव आहेत आणि परमेश्वरने आम्हाला त्याच्या गौरवासाठी तयार केलेला मार्ग आहे. तर हे मार्ग आम्ही येशूच्या नावाने पुढे चालवलं पाहिजे. दाविदाच्या वंशातला येशू आला, दाविदाच्या वंशामधून येशू ख्रिस्त आला, आणि येशूनी 2022 पर्यंत जन्मापासूनची सुरुवात केली प्रचाराच्या गोष्टी. येशू जन्माला आला त्या दिशेला तारे निघालेले होते, त्या ताऱ्याच्या दिशामध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. म्हणजे तुम्ही विचार करा की आमचं जीवन आम्हाला परमेश्वरने दिलेले आहे, त्या जीवनाचा वापर आम्ही कसा केला पाहिजे आणि परमेश्वर आम्हाला त्याचा अनुभव कसा देत आहे हे शिकायचं आहे. कारण आज आम्हाला नवीन जीवन दिलेलं आहे आणि हे नवीन जीवन परमेश्वर पित्याच्या इच्छेनुसार आहे. म्हणून आपण वाढदिवस साजरा कशाचा करतो? प्रार्थनेचा करतो. मौज मजा नाही, खाणं पिणं नाही, एन्जॉईंग लाईफ नाही, तर आमचं जीवन आत्मिक जीवन, सामर्थिक जीवन, शांतीचं जीवन, प्रेमाचं जीवन, देवामध्ये हे जीवन चालवावं लागते. तेव्हा देवाचा पवित्र आत्मा काम करत असते. आपल्या प्रत्येकांना परमेश्वर काही ना काही मदत करतो, आपल्या प्रत्येकांना काही ना काही प्रभू येशू ख्रिस्त आरोग्य देण्याचं काम करत असते. मग आम्ही आरोग्य कसं बनवायचं आहे? आज आमच्या प्रत्येकाचं काम आहे आम्ही इतर लोकांना प्रभूची सुवार्ता गाजवावी. आता तुम्ही विचार करा, तुमच्याकडे काहीतरी धंदा व्यवसाय असतो, तो तुम्ही व्यवसाय करायला लागला, भाजीचा असो का मासळीचा असो, तुम्ही त्याच्यातून फायदे मिळवावे म्हणून तुम्ही धंदा करता का फायदा न मिळावं? फायदा मिळावा, बरोबर. मग तसंच आहे, तुम्हाला स्वर्गात जाण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये काहीतरी चमत्कार घडले, काय अद्भुत गोष्टी घडले, बरोबर,
त्यावेळेला तुम्हाला जाऊन कोणाला सांगायचं आहे, लोकांना सांगायचं की मी प्रार्थनेत गेलो तर माझ्या जीवनात हा चमत्कार झाला, हा माझ्या जीवनात अद्भुत गोष्टी घडल्या, मला रोगातून मुक्त केलं प्रभूंनी, हे सुवार्ता सांगणं हे गरजेचं आहे. आता मी कशाला सांगतो, कारण लोकांना माझ्याविषयी काहीतरी माहिती. आता जेव्हा तुम्ही मानवामध्ये मिक्स होतात ना तेव्हा पाप वाढतं, म्हणून मानवापासून दूर होतात तर पवित्र बनतात. लक्षात ठेवा, पवित्रता बनायचं असेल तर देवाबरोबर राहायचं आहे, आणि अपवित्र बनायचं असेल तर मानवाबरोबर राहायचं आहे. शब्दापासून बोलण्यापासून विचारात शरीराच्या हर एक अवयवामध्ये ते पाप होतं. अरे मी कधी गुटखा खाणारा माहिती, कधी बियर पिणारा माहिती नाही, सल्ला घेतात बियर पिला का म्हणून जाडा होतो. जाड्या माणसाला विचारा बारीक व्हायला काय करावं लागते, प्रत्येकाने मनुष्य मजबूत राहिलं पाहिजे, देवाच्या वचनात राहिलं पाहिजे, त्याच्या नियमात राहिलं पाहिजे, त्याच्या मार्गामध्ये चाललं पाहिजे, तेव्हा परमेश्वर आम्हाला त्याचं फळ देतो. आणि मी त्या चुका करून घेतल्या. माझं शिक्षण कसं आहे माहिती आहे, मी पापी आहे ना, तुम्हाला माहीत नाही हे गोष्टी तुम्हाला कळत नाही, तुम्ही तिकडे जाऊ नका, जातील तर तुमचं पण तेच काम होणार. माझं शिक्षण तेच आहे, तुला पवित्र बनायचं आहे ना पवित्र रस्त्यामध्ये उतर. पापी जीवन जगणारे, पापात चालणारे, त्या जगाचं काम आहे. तुम्हाला काय वाटतं इकडे प्रार्थनेत येणारे सगळे पवित्र आहेत का? अरे येशूच्या हातामध्ये जुदास होता आणि पेत्र होते, दोन मेन होते इम्पॉर्टेंट, एकाकडे पैसा देणारा आणि दुसऱ्या बाजूला अज्ञात सगळं राहणारा. पण जुदाच्या हातात ठेवी होती, पैसे होते. तो पैसे देणारे जे लोक शास्त्रीय लोक पुरुष लोक त्याला मोहामध्ये पकडलं, त्याने त्याला पैसे देत असं सांगितलं बघ तुला मी चांद्याचे 30 नाणे दिले, याला तू पकडायचं काम करायचं, तू याला घेऊन येऊ ठीक आहे, तो कुठे जातो काय ते त्याचा पत्ता मला दे, मग आम्ही काय करायचं ते करू, तुला मी 30 नाणे चांदीचे देतो असे नाही देतो. म्हणून काही लोक माझ्याकडे पैसे घेऊन येतात, मी घ्यायला बघत नाही, तुम्ही पेटीत टाका, कारण तुम्हाला ते टाकल्यावर तुम्हाला हे दिसेल देव ओढायला करून, मी घेतला नंतर मग मी पण जुदासारखा होईल. प्रत्येकी माणसाने शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे. ज्या माणूस पैशाच्या मागे लागतो किंवा पैसा घेण्याचा विचार करतो त्या माणसामध्ये कधी मोह नाही पाहिजे, आणि जर मोह जर असेल तर तिथे आपण जुदाचं काम करायला सुरुवात करतो, कारण पैसाच माणसाला कमजोर करतो. जगामध्ये देवानंतर आजचा मूर्ती पूजा आहे तो म्हणजे पैसा, याची लालच आणि याच्या मोहा. सुप्रसिद्ध 68:30 वचन मध्ये यामुळे हर एक व्यक्ती देवाच्या दानापासून दूर होतो. पैसा असा चीज आहे ना, याचा ज्यांनी लोभ धरला ना, म्हणून बायबलमध्ये निर्गम 20 अध्यायामध्ये दिलेले पण धरायचा लोभ धरायचं नाही. आता आपण कधी पण इथे बोलतो दान धर्माविषयी तरी बोललं तरी सांगत नाही की तू एवढे कमवले मग हे कोणाशी आहे, इथे का देवाचे ताकद नाही, तू विश्वासघात का कर, तुला एवढा पैसा आलाय ना मग तू दान कर, हे कोणाला सांगितलंय, सांगितलं. कारण आपण देवाचे लोक दुसऱ्याकडे हात नाही पसरायचे, तेव्हा तुम्ही त्यावेळेला तुम्ही देवाची माणसं असणार. देवाची माणसं सगळ्या मोहावर विजय मिळवतो ना तेव्हा तो देवाचा माणूस बनतो. हे आपलं नाही, हे आपल्याला द्यायला काम केल्यानंतर देण्याचं काम करायचं. येते तो मला पैसे देतो, मला पैसे देतो, हे सरळ सरळ रॉंग क्वालिटीमध्ये नंबर चालतो. प्रत्येकी माणसाने आपल्यामध्ये प्रश्न घ्यायचे आणि शिकायचे, म्हणून मी लोकांना भेटायला बघत नाही. प्रत्येक माणसाचे विचार आहे पूर्वी कसं घ्यायचं. एक दिवस एक बाईने दान दिले, ही दादाच्या नोटी घेतलेलं एवढं पाकिट भरलेलं आणि ती कोणाकडे तरी दान दिलं, नवीन केंद्र चालू होतं. मला फोन आला, ब्रदर चहा मोठं दान आहे, मला वाटलं करोड रुपये येतील, आता केंद्र होईल माझं काम. मी सांगणार नाही त्या पेटीत टाका, तुम्ही दुसऱ्यांना दिले ना, तुम्ही दुसऱ्याच्या हातात बायबल सांगते या हातातून या हातात नाही आला पाहिजे, म्हणजे कुठेतरी चुका करता तुम्ही. हे तुम्ही दाखवण्यासाठी दान मला अजिबात पटत नाही, तुम्ही त्या पेटीशी व्यवहार. म्हणून मी तिथे व्यवहार कशाला ठेवलाय, मंदिरात भांडाऱ्यात दान टाका हे बायबलचं शिक्षण आहे, काना मात्र रद्द करण्याचा आपल्याला अधिकार दिला नाही. तो तुमचा अविश्वास, आणि मी घेतलं ते बघितलं तर दादाच्या नोटी होत्या 1000 रुपये निघाले, किती छान दान आहे. म्हणजे एक नोट 1 करोड रुपयाची असेल का, आता केंद्र मी सटवतो. म्हणून मी ना
कोणाकडून पैशाचा हात अपेक्षा करत नाही, मला ते आवडत नाही. तुम्ही तिकडे टाका ना, ते मोजणारे मोजतील, माझ्याकडे देतील, मला काय करायचंय, त्या पैशाने मी काय करू शकत नाही. कारण आपका मैं आणि बापका मैं फरक आहे. पैसा करोडो आला तरी मलाच खर्च करावा लागतो, नाही आला तरी मला जपून जापून काय तरी करून खावं लागतं, म्हणजे लोकांना द्यायला. मी धनाचा लोभ नाही, वस्तूचा लोभी नाही, परमेश्वराच्या राज्याचा लोभ आहे मला, की देवाची इच्छा पूरी करून. आज मी तुमच्याकडे खोटं करणार, पण मला भरायला तिकडे लागणार ना. सूत्रसी 33 तेरा, आकाशातून तो पाहतो की नाही, मग तो जर परमेश्वर पाहतो. सूत्रसी 39 बरोबर, तुमचे बसणे उठणे निजणे पण जातो. सूत्रसी 121 तुझे येणे जाणे पण. आपण देवाकडून काहीच करू शकत नाही. मी तर नेहमी लोकांना सांगतो, देवाकडे वळा. कारण बघा, देवच तुमचा आश्रय, देव तुमचा साह्य. निकेदेवाने आपल्याला निकेदेवच्या गोष्टी माहिती आहेत, तेव्हा 3:1-8 की निकेदेव होता, रात्री येशू ख्रिस्ताकडे आला. आल्यानंतर त्याने काही सिद्धी, नव्याने जन्मल्यापासून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश होणार नाही असे येशू ख्रिस्ताने तर सिद्धी. तो बोलते, म्हातारा झाला आता कसा नवीन जन्म घेईल, कसा जन्म घेणार म्हातारा मनुष्य, कसा जन्म घेणार. त्याचा हालतच त्याला संपणार नाही. आम्ही आमचं जीवन परमेश्वर पित्याच्या वचनाकडे जाऊ. म्हणून त्या 10 कुष्ठरोगामध्ये एक कुष्ठरोग आहे बरोबर. त्याच्यानंतर मग ते 8:2 एक कुष्ठरोगी बरा झाला. तो प्रभूला विचारते, आपली इच्छा असेल तर मन शुद्ध कराव्यास आपण समर्थ आहे. शेवटी तो सांगते, जा आणि याचिकाला दाखव. मोशीची नियम आहे अर्पण वा. त्यावेळेला प्रभू येशू वधस्तंभावर जाण्याच्या अगोदर मोशीचे नियम लागू होते, आणि मोशीच्या नियमाप्रमाणे चालणारे लोक समज ते होते. पण आता येशू आल्यानंतर अर्पण सगळी बंद झाली, बली पण बंद झाली. कारण येशू ख्रिस्ताने विक्रसनामध्ये 11:12 वासराचे पहिल्याचे नाही तर स्वतःच रक्त अर्पण करू तो परमेश्वराच्या राज्यात. पवित्र जीवन बनायला माणसाला खूप वेळ लागते, पण दुष्टाई जीवन जगायला वेळ नाही. तिथे पेणारे खाणारे पापात पडलेले घाणीत पडलेले मनुष्य तुरंत ताबडतोब आकर्षित होतो. त्याच्या पाठीमागे तर हजारेक लोक पाठीमागे तयार होतात, पण पवित्र आत्म्यामध्ये, पवित्र कार्यामध्ये, पवित्र वचनामध्ये, पवित्र शिक्षणामध्ये चालण्यासाठी लोक तयार होत नाही. आम्ही आमचं जीवन पवित्र आत्म्यासाठीच राहिलं पाहिजे. आम्ही फक्त काय बघितले, देवाने आमच्या सर्व इच्छा पुऱ्या केल्या. देव इच्छा पुऱ्या करतो ना, तसं देतो तसं घेतो पण. आता लोकांचं अनुवाद 28 अध्याय म्हणजे ना 1-14 झालेलं. आता या पाठीमध्ये आता काय होणार आहे माहितीये का, उलट होणार आहे. आता धंदा तुम्ही करायला जातील तर धंदा होणारच नाही, काही ना काही खोट होत जाईल, काय काय समस्या येईल. कारण 7:13 होणार. आज का परमेश्वर स्वतः न्याय करणार आहे. आणि 7:12 सिद्धी, वनातली झाडं परमेश्वराची स्तुती करेल. तुम्हाला जीवनामध्ये ना चांगलं करण्याच्या योजना निघाल्या पाहिजे. आता मी तुमचं भलं करायला निघालं, तुम्ही सुद्धा त्या भल्याचा सन्मान आणि किंमत केली पाहिजे, की ही व्यक्ती माझं चांगलं करते, त्यांना मी कधीच विसरायचं. उपकार स्मरण, आम्ही देवाची उपकार स्तुती केली. ज्या परमेश्वराने माझ्यासाठी सगळं चांगलं केलेलं आहे, मी रोज परमेश्वराला धन्यवाद देतो, स्तुती करतो, गौरव करतो. का? माझ्या पाप्यावर तो प्रेम. आपण बघा, त्याही पाप केलं, काय भांडण केलं, काय केलं ना, तर बोलायचे बंद होते. जर असं बोलल्यानंतर बरोबर ना, हे होते. मी अख्खा दिवस चांगलंच बघत राहायचं का, मी कोणाशी बोलत नाही, तुम्हाला मी प्रार्थना शिकवत आणि तुम्हाला ते आवडत नसेल तर तुम्ही बाजूला राहा. कारण देवाने मला जोडले, कशासाठी जोडलेलं आहे, की तुम्ही वचन घ्यावं, वचन ऐकावं आणि वचनाप्रमाणे चालावं, यासाठी जोडलेलं आहे. अशा कोणत्याही गोष्टीसाठी तुमची ना माझी ओळख नाही करतो, की प्रार्थना देतो म्हणून सगळे माझे चांगलेच लोक राहणार असं नाही.
मी देवाच्या वचनात आणि आज्ञात आहे, मी तुमच्या वचनात किंवा तुमच्या आज्ञामध्ये नाही, तुम्हाला मी शिकवतो, तुम्ही मला घडवलं नाही. योहान 15:16 बरोबर, मी तुम्हाला घडवले, तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमची फळं टिकावी. आता ही जी फळं तुम्ही जर दिलेली ठेवली विकली तर फायदा, आता मासळी विकायला गेली किंवा फळं विकायला गेले विकली तेव्हा फायदे होतील की नाही, विकलीच नाही तर. तसंच परमेश्वराचं कार्य, तुम्हाला परमेश्वरी निवडलेलं आहे तेव्हा तुमचं काम काय आहे, परमेश्वराच्या गौरवामध्ये चालता आलं पाहिजे. आणि जर आम्ही या चालत असती, त्याच्या वचनात चालत आहे, त्याच्या मार्गात चालत आहे, तर नक्कीच पवित्र आत्मा आमच्यामध्ये येणार. माझं एकच शिकत, आपण स्वार्थी कधी बनू नये. स्वार्थ जर आपल्यामध्ये असेल तर मनुष्यात कोणता मनुष्य प्रगती करत नाही. जगाच्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील, ते शरीरासाठी मिळतील, तुमच्या आत्म्यासाठी काय मिळेल, पवित्र आत्मा. ज्याला पवित्र आत्मा मिळाला ना, तो कितीही खुशीचा आनंदाचा मनुष्य असणार त्याचा त्यालाच पण करणार. जिंदगीमध्ये आनंद येशूद्वारेच असते, बाकी कोणाद्वारे. हे जग आहे, जगाची कोणतीही सुंदरता मला सांगा तुम्हाला उपयोगी येते हा? काही कोणती गोष्टी तुम्हाला उपयोगी येते की हे मला मिळालं तर मी खुश होईल, ते मिळालं तर मला खुश होईल? नाही. आज जर तुम्हाला सांगितलं 50-50 पोळ्याचा दागिना देणार आहे तुमच्या नवऱ्याला, तर काय करतील तुम्ही? काय बोलतात, खुश होती नवऱ्याने दागिनाच नाही दिला तर? वचन आपल्याला सांगते, गणिती करा, 4:25-26 पासून वचन दिलं, अगं वधे तुला मूल जरी नसलं तरी चालेल, पण सोडलेले मुलं पुष्कळ होती, पण नवरा तुझा सगळ्यात श्रेष्ठ आहे. कुटुंबात भांडणं पती पत्नीमध्ये हेच असते, मला वस्तू बघ, तिला बाजू व्हायला तिचा नवरा कसा ती वस्तू आणून देते. बरोबर, मी तर जिंदगीमध्ये वस्तूचा विचार करत नाही, प्रीतीचा. माणूस ना सगळ्यात मोठा माणूस मनाने समाधान पाहिजे. मनाने समाधान असेल ना तर त्याला कशीही वस्तू आणून दिली तरी बस, मनुष्य समाधान लागते. माणसाला समाधान हा शब्द मिळाला पाहिजे. एक आंधळा आहे, त्याला सुंदर एक शर्ट पीस आणून द्या किंवा शर्ट आणून द्या, तो काय बघणार माहिती, तू मला प्रेमाने एक वस्तू भेट दिली ते समजतो, तर मी पाहू शकत नाही, पण कोणतरी माझ्यावर दया करतो. महत्व काही प्रेमाचं, वस्तूचं नाही. वस्तूला मी कधी डिमांड नाही. आता माझे वाढदिवस असतात, त्या लोक आणतात केक आणतो, मी केकला डिमांड नाही देत. डिमांड तुमचं प्रेम जर एकदा त्याच्यामध्ये उतरले ना, हेच त्याला डिमांड आहे. वस्तूला, वस्तूला मी किंमत देत नाही, पण तुमचं याच्यात कुठेतरी प्रीती आहे म्हणून त्या प्रेमाखाती तुम्ही या वस्तू इकडे उभ्या केल्यात, आणि त्याच्यामुळे हा सन्मान. आता प्रेमामध्ये काही वस्तू तरी खरेदीतात, आपण काहीतरी वस्तू देतात की हे प्रेमाच्या आहे, माझी आठवण कुठल्या महान व्यक्तीच्या समोर राहील तुमची. आम्ही महान एक व्यक्ती बनतो. महान व्यक्ती कशाला बनतो? आपल्याजवळ येशू ख्रिस्त असेल तेव्हा तुम्ही महान बनणार. तुमच्याकडे येशू ख्रिस्तच नाही तर ही वस्तू महान काय? आणि महान आम्हाला कुठल्याही गोष्टी, कुठली व्यक्ती, कुठली वस्तू आम्हाला आनंद जीवनात करू शकत नाही, पण प्रीतीने, दयेने वागणारे, शांतीने चालणारे, तेच मोठं आनंद आम्हाला मिळणार. तर तुमचा आनंद तो म्हणजे आमचा ना, असं आहे. आमचं जीवन देवासाठी वावलेलं आहे, म्हणून आम्हाला ह्या जगाच्या कोणत्याही गोष्टीसाठी मन लावता येत नाही. मोह जुळ्या करारामध्ये, मोशेला दिलेल्या 10 आज्ञांमध्ये परधन्याचा लोभ धरायचा नाही, परपुरुषाचा, परस्त्रीचा, कुठल्याही गोष्टीचा लोभ धरायचा नाही. लोभ हे आपल्याला देवाचे नातं तोडायला लागतं, म्हणून कोणती वस्तू देवासमोर लोभीत नाही ठेवायची, हे असतं. लोभ घेणारा कोण देणारा? शैतान. तुम्ही तिकडे जा, तुमच्या मनाची विचार तो बदलेल आणि तुम्हाला आकर्षित केलं जाईल, मग तुम्ही कशा तरी मोहाला
बळी पडणार आणि आमचं जीवन आम्ही शैतानाच्या हातात येईल असं असते ते देवाच्या शिक्षणात देवाने दिलेले मते 6:9 पासून येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये ह्या आज्ञा होत्या की शिष्यांना त्याने एक प्रार्थना शिकवली आम्हाला मोहात करून देऊ नकोस. लूक 10:27 पासून प्रभू येशूने आज्ञा दिलेल्या काय संपूर्ण मन संपूर्ण जीवाने परमेश्वर प्रेम कर स्वतःवर कर अनंतर आपल्या शेजारी हे सगळं प्रेम प्रेम सगळ्यात आत्म्याचं लागतं. सामर्थिक प्रेम लागते अद्भुत गोष्टीचं प्रेम लागते ज्ञानाचं प्रेम लागते दानाचं प्रेम लागते वरदानाचं प्रेम लागते. देवाच्या प्रेमाने मनुष्य चालतो तेव्हा त्याला जीवन मिळते आणि त्याला समज. म्हणून 10 कुष्ठरोग्यामधला एक जर आलाय त्याने देवाचे गौरव केले मग आम्ही सुद्धा प्रत्येक वर्षानुवर्ष म्हणजे स्वर्गापर्यंत देवाचे गौरव करतच राहा की देव आम्हाला आशीर्वाद देणार. छोटीशी प्रार्थना करूया. स्वर्गीय बाप परमेश्वर पिता तुमचे राज्य आणि तुमचं मार्ग आम्हाला दे. तुमच्या वचनात सांगणाऱ्या प्रत्येकांना आशीर्वाद कर. रोगी दुखी निराशा समस्या संकटात पडणारे लोकांना आशीर्वाद कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. सर्व मंत्री लोकांकरक सरपंच सर्व पोलीस लोक प्रभूचा आशीर्वाद राहते. ही प्रार्थना प्रभू येशूच्या द्वारे करतो. आमेन. हालेलुया हालेलुया.